विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी, त्यांना तंत्रशुद्ध व डिजिटल शिक्षण मिळावे या हेतूने शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कोपरगाव नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळांना स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्ड टीव्ही संच उपलब्ध झाला आहे. शहरातील कोपरगाव नगरपालिका शाळेच्या सर्व शाळांना हे संच देण्यात आले असून यातील नगरपालिका शाळा क्रमांक 1, 3, 4 व 6 या शाळांना प्रत्येकी 3 संच देण्यात आले असून यातील काही संचाचे उद्घाटन कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी शांताराम गोसावी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे. यावेळी मुख्य अधिकारी शांताराम गोसावी व मान्यवरांचा सत्कार कोपरगाव नगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी मुख्य अधिकारी शांताराम गोसावी यांनी सुरू असलेल्या कम्प्युटर लॅबची पाहणी करत आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी नगरपालिका शाळा क्रमांक 6 विद्यार्थी ओम पगारे यांनी सुरेख आवाजात चंद्र लावणी गात आपली कला सादर करत मुख्य अधिकारी व मान्यवरांचे मन शाळेतील विद्यार्थ्यांनी या डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्डवर अभ्यासक्रम विषयी माहिती जाणून घेत काही उदाहरणे सोडवित आपले मनोगत व्यक्त केले आहे. तर मुख्य अधिकारी शांताराम गोसावी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले आहे. त्यांचं प्रथमतः आभारी आहे. आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या कीर्तातून नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आपल्याला इंटरनेटिव्ह बोर्ड शिक्षण मंडळाला प्राप्त झालेले आहे. प्रथमदा मी सरदार लोखंडे साहेब यांचं खूप आभार मानतो की त्यांच्या प्रयत्नामुळे आज कृष्णजिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना ही चांगली सुविधा उपलब्ध झालेली आहे. मी आपल्या सर्व शिक्षण मंडळाच्या वतीने आणि व्यक्तीसाठी या चांगल्या उपक्रमांचं भरपूर त्याचा लाभ काय होतो याकरता मी सरदार साहेबांना माझ्या स्तरावर करण्याचा प्रयत्न करत आहे. सेवानंतर आपल्या सर्वांच्या चांगल्या उपक्रमाचं काही कौतुक करतील. आपल्या शिक्षण मंडळामध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून नगरपालिकेने यापूर्वी खूप प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येकाने नगरपालिका शिक्षण मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा शिक्षण करतो करत याकरता जाणीवपूर्वक मी सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना अपेक्षा करतो की प्राप्त झालेल्या आहे या सुविधांचा आपण चांगल्या तऱ्हेने कसा वापर करा याकडे आपण निश्चित लक्ष द्या. विद्यार्थ्यांच्या मुलं आणि संस्कार याबाबत आपण जास्तीत जास्त राहाल असे अपेक्षा करतो. या चांगल्या उपक्रमासाठी माझ्या शुभेच्छा व्यक्त करून धन्यवाद. कोपरगाव नगरपालिकेच्या शाळा ही आता डिजिटल होत असून स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्ड टीव्ही संचाच्या माध्यमातून 1 ते 7 सर्व विषयांचे शिक्षण मनोरंजन व हसत खेळत विद्यार्थ्यांना मिळणार आहे. स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्ड टीव्ही संचामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून विद्यार्थ्यांना सदर माध्यमातील शिक्षण खूप आवडले आहे. यामुळे शाळेचा चेहरा मोहरा बदलून गेला असून भविष्यात विद्यार्थ्यांना नगरपालिका शाळेत दर्जेदार व तंत्रशुद्ध शिक्षणाबरोबरच अनेक सोयी सुविधा मिळणार आहेत. यावेळी MK आढाव शाळेचे मुख्याध्यापक भावना गवांदे, नगरपालिका शिक्षण मंडळ समन्वयक प्रशांत शिंदे, वरिष्ठ लिपिक
अमित पराईत, कोपरगाव नगरपालिका शाळेच्या निर्मला बनसोडे, कल्पना निंबाळकर, मंगल बिबवे, शबनम खान, प्रताप वळवी, अनुराधा सोनवणे, सरस्वती कानडे, गीतांजली चौधरी, विमल वाणी, भावना गवांदे, रत्नाकर गायकवाड, राजेंद्र वानखेडे, सविता साळुंके, आरती कोरडकर, सुनीता इंगळ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वानखेडे सर, गायकवाड सर आदींसह नगरपालिकेचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुभेच्छा.